चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा 2 दिवसात सुरू करा, अन्यथा मनपासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांनी दिला आहे. चंद्रपूर शहरातील मागील 15 दिवसांपासून पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी उन्हाळ्याप्रमाणे पाण्यासाठी भटकावे लागत आहे. जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पाऊस सुरू असून सुद्धा शहरात पाण्याची टंचाई असणे म्हणजे मनपाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चंद्रपूर शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पवारगड जिल्हा महिला अध्यक्षा बेबी उईके यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेत मुख्य अभियंता बोरीकर यांच्यातर्फे मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. संबंधित पाणी पुरवठा 2 दिवसात मनपाने सुरळीत केला नाही तर महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी जिल्हा संघटक सरस्वती गावंडे, जिल्हा सचिव शोभा घरडे, निलिमा आत्राम, प्रियोबोला गावंडे, सुषमा डांगे, अमिता गावंडे व महिला उपस्थित होत्या.